नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण वर्ग समीकरणे म्हणजे काय, ते का अभ्यासायचे हे पाहिले आहे। आता येते आपण वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय, त्यालाच उकली असंही म्हणतात, कशाला म्हणायचं याचा अभ्यास करणार आहोत। इंग्रजीमध्ये म्हणजेच रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा अभ्यास आपण येथे करणार आहोत। पहा, वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली म्हणजेच रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। जर पी एक्स ही बहुपदी असेल आणि पी ऑफ ए बरोबर शून्य असेल तर एक्स उणे ए हा पी एक्सचा अवयव असतो। येथे ए ही पी एक्स बरोबर शून्य ची एक उकल आहे किंवा एक मूळ आहे असे म्हणतात। त्या एलाच एक उकल किंवा एक मूळ असं आपण म्हणतो। म्हणजे कुठल्याही वर्गीय बहुपदीमध्ये जर एक्सची किंमत ए ठेवली आणि त्या वर्गीय बहुपदीची किंमत जर शून्य येत असेल तर त्या एला उकल किंवा मूळ, एक उकल किंवा एक मूळ असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ पहा, एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा या बहुपदीत एक्स बरोबर एक ठेवून काय होतं पहा। एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा बरोबर एक्सची किंमत एक ठेवा। एकचा वर्ग पाच कंसात एक उणे सहा, एकचा वर्ग एक पाच एक पाच उणे सहा, सहा उणे सहा बरोबर शून्य। या बहुपदीची किंमत एक्स बरोबर एक असताना शून्य येते। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की एक्स बरोबर एक जे आहे ते या बहुपदीचं एक मूळ आहे। म्हणून एक्स बरोबर एक ही या बहुपदीची उकल किंवा एक मूळ आहे असं म्हणतात। ही एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा बरोबर शून्य या समीकरणाची उकल एक उकल आहे किंवा एक मूळ आहे असं म्हटलं जातं। त्यालाच उकल किंवा मूळ असं आपण म्हणतो। आता आपण याच समीकरणामध्ये याच बहुपदीमध्ये एक्सची किंमत एक ठेवली, आता दोन ठेवून पाहू का होते हे पहा। उदाहरणार्थ तेच समीकरण आहे, एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा या बहुपदीत एक्स बरोबर दोन ठेवू, एक्स बरोबर दोन ठेवू। एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा बरोबर एक्सची किंमत दोन ठेवली मी, अधिक एक्सची किंमत दोन उणे सहा, दोनचा वर्ग चार, पाच दोन दहा उणे सहा, दहा चार झाले चौदा उणे सहा म्हणजे आठ राहिले। एक्स बरोबर आठ आला पहा, या बहुपदीची जी किंमत आहे ती आठ आली, ही काही शून्य नाही, इज नॉट इक्वल टू झिरो। झिरो आलेली नाही म्हणून आपण असं म्हणू शकतो, म्हणून एक्स बरोबर दोन ही एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स उणे सहा बरोबर शून्य या समीकरणाची उकल नाही, या समीकरणाची उकल नाही। म्हणजे दिलेल्या बहुपदीची किंमत ठराविक संख्येसाठी शून्य इतकी का नाही येत याच्यावर अवलंबून असतं की त्या बहुपदी
ची उकल किंवा मूळ आहे का नाही। जर शून्य आलं तर मूळ आहे किंवा उकल आहे असं आपण म्हणतो, आणि शून्य सोडून कुठलीही वास्तव संख्या आली तरी मूळ किंवा उकल नाही असं म्हटलं जातं। धन्यवाद।